वास्को शहरातील मार्केट यार्डमधील कचरा अखेर नगरपालिकेने उचलला. ठेकेदार बदलण्यात आल्याने कचरा उचलण्यास उशीर झाल्याचं या प्रभागाच्या नगरसेविका शमी साळकर यांनी सांगितलं. पूर्ण पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुरगाव नगरपालिकेतील सर्व कचरा उचलला जाईल असं नगराध्यक्ष दामोदर कासकर म्हणालेत. गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. वास्को शहरातील चिकन मार्केटजवळ साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सोमवारी अखेर पालिकेला जाग आली. तौक्ते चक्रीवादळामुळे तसंच पूर्वीचा कचरा उचलणारा ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्यानं चिकन मार्केटजवळ कचरा साचून राहिला होता. ठेकेदार बदलल्यानं सोमवारी हा कचरा साफ करण्यात आला. आता यापुढे दररोज वेळच्या वेळी येथील कचरा साफ करण्यात येणार आहे असं मुरगाव नगरपालिकेच्या प्रभाग 13 मधील नगरसेविका शमी साळकर यांनी सांगितलं. वो कचरो जो आता है वो पैली डेली डे टू डे बेसीस क्लियर जता जो फाटल कॉन्ट्रैक्टर आशि जो आता हमें हाली चेंज किया कॉन्ट्रैक्टर फाटन दौल ते कचरो कचरो साठन दौर के वो प्रमाण वाड़ ग कॉन्ट्रैक्टर आता चेंज किया आता वी वील सी टू वेट दैट ये नॉर्मल डेली डे टू डे बेसीस क्लियर जाऊन आणि कारणा खातीर ताका चेंज केला. ताजे खूब कंप्लेनी आशिल्लो ताका साठोवन दवरत रावलो तो आणि ताज्या खातीर ते वाढत गेले. थोडे तांच्या मदीं सायक्लोन जाल्ल्या कारणानूय आमचो लेबरूय खूब इन्वॉल्व्ड उरलो बाकीच्या कारणान म्हणजे एमर्जन्सी सर्विसीस थंय खंय तरी ते गॅप जालो तो आणि गॅप जाल्ल्या कारणान तातून कोवीड वाढत गेले सगळे म्हणजे ते गॅप जाल्ल्या कारणान तो उरलो. पण आता आम्ही दक्षता घेतली की हाजेर आणि फुडें फुडें कचरो असो साठवून येवची ना म्हणून रेग्युलरली क्लिअर. पावसाळ्यापूर्वी मुरगावातील कचरा प्राधान्यानं साफ करणार असल्याचा दावा नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी केलाय. ऍक्च्युली ती शेड आसली न्हू ती सेग्रिगेशन शेड आसली आणि तिंगा बेलिंग मशीन वरून बेल करताले ते बेल करून भायर दवरलेले. लास्ट हेका लास्ट दिसांनी जे सायक्लोन येयले ते सायक्लोनान ते बेल फुटले आणि तो कचरो पसरला. भितर ते सायडीचे लोक आसले त्यांच्यानी हाडून भितर उया करून तो मातसो हिप जाल्लो. तो आम्ही कळल्या बरोबर हांव स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन प्लस म्हणजे हे VCP घेऊन ते मी आयच्या आयज इमिडिएट ॲक्शन घेऊन आयज आम्ही तो क्लियर केल्लो आसा. हे पळय सांगपाचें म्हटल्यार म्हाका बसून 10 दीस जाल्ले आहा. हांव ते सगळे मातशे पळयता कशे भशेन करपाचें आनी टायम टू टायम ॲक्शन घेऊन इल्लो इल्लो करून सगळो कचरो हे करतलो क्लियर करतलो. श्याम सूर्या नाईक, गोवन वार्ता लायव्ह, मुरगाव.